नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन टी एस या स्पर्धा परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असा घटक अभ्यासणार आहोत तो घटक म्हणजे अपूर्ण आकृती पूर्ण करणे अपूर्ण आकृती पूर्ण करणे या घटकातील दोन उपघटक आपल्याला अभ्यासायला मिळतात एक म्हणजे चौरस आकृती पूर्ण करणे आणि दुसरी म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करणे तर सर्वप्रथम आपण चौरस आकृती पूर्ण करणे या घटकावरील प्रश्नाचा अभ्यास करूया या उपघटकातील चौरस आकृती पूर्ण करणे या उपघटकातील प्रश्नामध्ये एका चौरसाचे आपल्याला चार भाग केलेले असतात काही वेळेला वर्तुळाचे चार भाग केलेले असतात यापैकी तीन भागामध्ये एक विशिष्ट साम्यता असते एक रचना असते किंवा नक्षी असतात आणि चौथा भाग हा रिकामा दिलेला असतो तीन भागातील रचनाचे नक्षीचे निरीक्षण करून चौथ्या भागातील कोणती रचना आहे किंवा कोणती नक्षी असेल हे आपल्याला ठरवावे लागते मग यावरील प्रश्न सोडवण्यासाठी काही उपयुक्त टिपा आहेत का तर जे चौरस आकृती आपल्याला दिलेले आहेत त्या चौरस आकृतेतील चार भागांना आपल्याला अशी नावे द्यायची आहेत वर्णाक्षराने दाखवायचे आहेत जसे मी या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे एक आकृती मी घेतलेली आहे त्या चौरस आकृतीमधील चार भागांना चार नावे दिलेले आहेत ए बी सी डी असे आपल्याला चार वर्णाक्षरे आपल्याला दर्शवायचे आहेत आता त्या चार भागातील रचनामधील आरशातील प्रतिमा आहे का पाण्यातील प्रतिबिंब आहे हे, हे पडताळून पाहायचे आहे कारण आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब या आकृतीमध्ये असण्याची खूप शक्यता असणार आहे किंवा या चार भागातील रचनामध्ये घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरणे यापैकी एक संबंध असण्याची शक्यता आहे आता घटीवत म्हणजे क्लॉकवाईज फिरणे जसं घड्याळाची दिशा आहे त्या घड्याळाच्या दिशेमध्ये फिरणे त्याला घटीवत म्हणतात आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरणे घड्याळ असा फिरतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला फिरणे त्याला प्रतिघटीवत म्हणतात चार भागातील या रचनामध्ये घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरणे यापैकी एक संबंध असण्याची शक्यता असते ले ले ती आपल्याला तपासायची आहे आणि ह्या चौरस आकृती पूर्ण करणे या उपघटकामध्ये या पलीकडे कोणताही संबंध या प पलीकडे दिलेला नसतो त्यासाठी जास्तीत जास्त शक्यता असलेल्या आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब यांचा संबंध लावून तपासून ती आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा किंवा दिलेल्या आकृतीमधील जो भाग आहे रचना आहे ती प्रत्येक घटीवत फिरते का घटिपद्ध फिरते हे तपासून आपल्याला चौथी जी रिकामी आकृती आहे तिथे संबंध लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तर यावर आधारित प्रश्न प्रकार किंवा प्रश्न आपण कसे सोडवायचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया